사무치 바베나 하나의 사무치 마을이 마늘 사랑에 마늘 사시 마늘 사삼마와 가네 이 사무치 바베나 에그 아샤 에그 랑기 랑구레 아나쿠나 퍼스로 마나 버르슈타 대체 장더니 आम्ही एक मस्तिकी पाठशाळा म्हणून ही शाळा गेले 4 वर्ष इथे चालवत आहोत रावेतमध्ये. तर आमचा उपक्रम असा आहे की आम्ही या बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी शाळा चालवतो आणि आता लॉकडाऊनमध्ये म्हणाल तर आम्ही यांना अन्नधान्य वाटप पाणी यांच्या जरुरीच्या गरजा होता त्याच्यासकटच आम्ही त्यांना काउन्सिलिंग आणि जितकं काही सांगता येईल आमच्याकडून ती मदत केली. तसंच आत्ता आमच्याकडे आम्ही त्यांना ऑनलाईन शिक्षण देतोय. सरकारी नियमांप्रमाणे आता सध्या तरी मुलांना बोलवणं कठीण जात असल्यामुळे जशा सरकारी सूचना येतात तशाप्रमाणे केलं जातं. पण ऑनलाईन शिक्षण आम्ही खूप चांगल्या प्रमाणे देतोय. 6वीच्या वरच्या मुलांना आम्ही त्यांना झूम वगैरे सारखे पोर्टल शिकवलेले आहेत आणि त्याच्यावरून आम्ही ह्या मुलांना ऑनलाईन शिक्षण देत आहोत. तर ह्या ऑनलाईन शिक्षणाचा असा फायदा झाला की मागच्या वर्षीची पूर्ण ह्या शाळांच्या ज्या आलेल्या होत्या परीक्षांचे पेपर्स ह्या मुलांनी उत्तमरित्या आमच्या मुलांनी सोडवले आणि आज आमची मुलं पुढच्या वर्गात गेलेली आहेत. मस्तिकी पाठशाळेचे फीचर्स म्हणाल तर आम्ही आमचा मुख्य उद्देश हाच होता की ह्या मुलांना जवळपासच्या सरकारी शाळेत ॲडमिशन मिळवून देणे आणि त्याच्यामुळे आम्ही ह्या मुलांना सरकारी शाळेमध्ये ॲडमिशन मिळवून दिलेल्या आहेत आणि त्यामुळे या मुलांना युनिफॉर्म म्हणा पुस्तकं तसेच अन्नधान्य जे सरकारी शाळांमध्ये मिळतं हे सगळं या मुलांना या वर्षी सुद्धा मिळालेलं आहे आणि पुढच्या वर्षीच्या त्यांच्या ऍडमिशन झालेल्या आहेत. सध्या तरी ऑनलाईन चालू आहे पण आम्ही कधी कधी इथं येतो आणि त्यांना मुलांना शिकवतो. पण सर्वात महत्वाचं म्हणजे कसं आहे की मुलांना इथं आणणं हे महत्वाचं आहे आणि त्यांना काहीतरी खाऊ दिला तर मुलं खुश होतात. तर आपल्याकडे विविध प्रकारचे डोनर्स आहेत ते आपल्याला खाऊ आणून देतात आणि नंतर आम्ही ते डिस्ट्रीब्युट करतो जेणेकरून मुलं इथं आकर्षित होतात आणि इथं शिकायला येतात. आणि हाच आमचा मुख्य फायदा आहे की मुलं इथं यावं त्यांनी शिकावं आणि त्याच्यावर ते खाऊ पण घेऊन जावं. कारण की त्यांना खाऊ दिला चॉकलेट्स दिले त्यांना असे खाऊ पदार्थ दिले तर ती मुलं इथं आकर्षित होतात. त्यांना असं वाटतं की आपण खाऊबरोबर आपण शिकू पण शकतो आणि शिकण्याबरोबर म्हणजे त्यांना गोडी लागते. हळूहळू ते शिकतात आणि नंतर मग ते जाऊन दुसऱ्या लोकांना दुसऱ्या मुलांना सुद्धा बोलवतात की बाबा मला इथं खाऊ मिळतोय तुम्ही पण या. म्हणजे 4 मुलांबरोबर 8 मुलं होतात आणि आम्हाला पण इथं शिकवायला आनंद मिळतो. आता आम्हाला इंग्लिश मराठी हिंदी टीचर आम्हाला लेबकर शिकवतात. आम्हाला कुठं पण फिरवायला घेऊन जातात. त्या शाळा ही चांगली आहे. आम्हाला इथं कुठं पण खेळायला आम्ही कबड्डी खो खो इथं शिकलो. जर आम्ही गावकडून इकडं आलो तर आम्हाला काही नव्हते. जर आम्ही या शाळेत आलो तर आम्हाला समजा आलं हिंदी मराठी इंग्लिश. तिथं टीचर मला साड्यामध्ये टाकले डान्स साडीमध्ये लिहिले होते. मोठे साडीमध्ये टीचर सांगते ले खुशी छान आहे ले डान्स मस्त करते. मग टीचरने मला साडीमध्ये टाकले मग ले मस्त वाटते. मला बुक पेन्सिल सगळे देते. मला गावामध्ये काहीच नाही होते. मला काहीच येत नाही. डेक्कन एव्ही मीडिया सर्व्हिसेस घेऊन येतोय एक विशेष कार्यक्रम विकास पुण्याचा अजेंडा नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांचा. या माध्यमातून आम्ही तुम्हाला काय देणार आहोत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर विकास कामांच्या व्हिडिओ ऑडिओ क्लिप्स तयार करून देणे. डॉक्युमेंटरीद्वारे विकास कामांचे सादरीकरण करणे. विकास कामांच्या अनुषंगाने लाईव्ह मुलाखतीत चर्चा घडवून आणणे. निवडणूक प्रचारासाठी लागणारी गाणी जिंगल्स तयार करून देणे आणि बरंच काही. या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून नगरसेवक तसेच इच्छुकांचे काम जनमानसांत पोहोचवण्यासाठी डेक्कन एव्ही मीडिया सर्व्हिसेस अद्ययावत तंत्रज्ञान प्रणालीसह सुसज्ज आहे. विकास पुण्याचा अजेंडा नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांचा. ताज्या बातम्या आणि विविध घडामोडींसाठी टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.